आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल शाहू आगाडी बहुजन विकास आगाडी गारटली भाजपचे तीन अर्ज दाखल निवडणूक विभागाचा सातत्याने सर्व्हर डाऊन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी ही राजर्षी शाहू विकास आगाडीला एकही अर्ज दाखल करता आलेला नाही शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीही गारटल्याचं राजू शेट्टी डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर काँग्रेस नेते गणपतराव पाटील यांच्या आघाडीकडून नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल झालेला नगर नाही शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीने मोठी गर्जना केली पण आमदार उल्हास पाटील आणि दिलीपराव माने पाटील यांनीही एखादाही अर्ज दाखल करणं जमलं नाही घराणीशाहीवर घणाघात करणारे प्रमोद लडगे यांच्याही छत्रपती शिवाजी महाराज युवा विकास आघाडी भलतीस गाराटल्याचे दिसून आले नेत्यांच्याकडे उमेदवारच नसल्याने कोणाला फॉर्म भरायला लावावं अशी चर्चा छत्रपती शिवाजी चौकात होती दुसऱ्या बाजूला हुकुमी सत्ता आणणार म्हणणाऱ्या भाजपाला नगराध्यक्ष पदाचा अर्जही आज दाखल करता आलेला नाही आज प्रभाग दोन मधून भारतीय जनता पार्टीतून सौ अनिता गजानन संघपाळ यांनी अर्ज दाखल केलाय याच प्रभागातून भाजपमधून पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दगडू माने यांनी तर प्रभाग सात मधून भाजपाचे उमेदवार श्रीवर्धन शिवाजीराव माने देशमुख यांनी आपला अर्ज दाखल केलाय श्रीवर्धनचे वडील शि शिवाजीराव हे माजी सरपंच होते त्यांच्या काकी मंगलादेवी माने देशमुख या शिरोळ तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती होत्या दगडू माने यांचे वडील श्रीपती माने हे शिरोळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि कृष्णामाई पाणी संस्थापक होते आणि त्या संघपाळ यांनीही यापूर्वी ग्रामपंचायतीचं काम पाहिलं आहे संगपाळ घराण्याने अनेक वर्ष शिरोळकरांनी नेतृत्व दिलं आहे बाकी सर्व्हर डाऊन असल्याने इच्छुकांनी सेना भाजप या सरकारबद्दल बोट मोडली देशात आणि राज्यात ज्याचं सरकार आहे त्या पक्षाने सर्व्हर डाऊन होत असताना पंक्याखाली कसं बसावलं असा सवाल ही केला आहे अधिकाऱ्यांच्या मागे पुढे गोंडा घोळणाऱ्या नेत्यांच्या बद्दलही लोकांनी बोट मोडली हाच हा अधिकारी हवा मग घ्या सर्व्हर डाऊनचा प्रताप असा संताप व्यक्त केलाय महानकर न्यूज साठी शिरोळगून संदीप इंगळे